औरंगाबाद कैनॉट में महानगर पालिका की बड़ी कार्रवाई देखने को मिल रही है, क्या कहेंगे सर? क्या कार्रवाई है? ही कारवाई माननीय न्यायालयामध्ये याच्या संदर्भाने कॅनॉटमध्ये खूप रस्त्यावर नागरिकांना चालण्यासाठी सुद्धा जागा नाही अशा पद्धतीच्या तक्रारी आलेल्या होत्या आणि माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भाने महानगरपालिकेवर ताशेरे ओढले आणि इथं खरंच परिस्थिती तशीच आहे आणि ही जी कारवाई करत आहोत आम्ही हे फुटपाथवरचे जे झालेलं अतिक्रमण आहे ती काढण्याची कारवाई करत आहोत आणि नागरिकांचं किंवा व्यापाऱ्यांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे। त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही आम्हाला वेळ द्या 2 तास, आम्ही 2 तासाची वेळ दिलेली आहे त्यांना आणि ती आम्ही कारवाई करत आहोत। पण काही वर्षापासून हे असंच होतं आहे, ते मागच्या दर वर्षापासून होतं आहे, पण याच्यामध्ये लेट आली थेट आली पण जाग आली ह्या गोष्टीला खूप जास्त महत्त्व आहे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून ही कारवाई करत आहोत आणि ही कारवाई आम्ही करणार आहे। औरंगाबाद शहरामध्ये G20 पण आहे, माननीय उच्च न्यायालयाचे पण आदेश आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यामुळे ही कारवाई करत आहोत आणि ही गोष्ट या वेळोवेळी आम्ही कारवाई करतच आहोत, परंतु परत नागरिक अतिक्रमण करत असल्या कारणाने ही समस्या वाढलेली आहे, परंतु वेळोवेळी ही कारवाई होत कंटिन्युअसली करत राहणार। अरे सर 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 एक मिनट वाचता मी पूर्ण आमचं पूर्ण सहकार्य आहे, खाली काही असे ते काढून टाका, फक्त हवेतले पत्रे आहे, हवेतले पत्रे त्याला समोर जरी कोणी अशी टावलं असेल ना ते बी काढा, खंबे जर असतील ना पुढे ते काढा, हवेतले हवेत जर वळे असतील ना पाऊस पाणी होऊ नये म्हणून तेवढा पाऊस पाणी येऊ नये हवे पत्रे वर 3-4 फुटाचे पत्रे फक्त त्यांना काढायला लावलेले आहे, मी कोर्टात सांगतो की पाण्यासाठी आहे हवेत ते हवेत आहे हे लावू दे असं स्वतः विचार एवढं आमच्यासाठी प्लीज विचार आपण आपले आपण आपले आमची विनंती काय काय म्हणणं याच्यावर, कारवाई कायदेशीर झालेली आहे का? आज महानगरपालिकेनं कोर्टाच्या आदेशानुसार माननीय कोर्टाच्या आदेशानुसार या कॅनॉट प्लेसमध्ये कारवाई चालू केलेली आहे, व्यापाऱ्यांचं पण त्यांना सहकार्य राहील, फक्त व्यापारी बांधवातर्फे आमची त्यांना एकच विनंती आहे की दुकानाच्या समोर हवेमध्ये जे काय पत्रे टाकलेले असतील किंवा काय जे काय पाऊस ऊन लागू नये म्हणून हवेतल्या हवेत जे काय शेड टाकलं असेल छोटंसं शेड त्याला खाली खांबे पण नाही आहे फक्त हवेतच आहे आणि त्यालासुद्धा त्याला हात लावू नये, कारण ते भविष्यात पाऊस पाणी होणं याचा आम्हाला त्रास होईल, एवढंच आम्ही आत्ता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे आणि खाली काय असेल समजा जे काही कायद्याप्रमाणे जागा घेतलेली आहे त्याच्याबाहेर जर कोणा आला असेल काउंटर टाकला असेल तर ते त्याला आमचा काही विरोध नाही आहे। ते रहने दो बोल रहे बारिश पाणी नाही हो, लेकिन इन्होंने तो जो दुकान के ऊपर है सज्जे के ऊपर है उसको भी नहीं छोड़ा, वो भी तोड़ दिया, उसमें क्या है? मैं विनंती आम्मी तेज विनंती के लिए माननीय कोर्टाच्या आदेशानुसार अपन कारवाई करता है, आमच तुम्हारा सहकार्य राहील सहकार्य राहणार आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहे। भेट घालणार आहे का? हो आता बोललो मी त्या नंदिकम साहेबाला बोललो मी आता, पण त्यांनाही विनंती केली, त्यांना म्हणलं सांगितलं कोर्टाला पण तुम्ही तसं विनंती करा की फक्त हवेमधले जे काही पत्रे असतील ते काढू नका, कारण ती पावसापाण्यामुळे पाऊसमध्ये येईल पाणीमध्ये येईल, एक तर दुकानं खूप छोटे आहेत, आता हे कॅनॉटमध्ये पूर्ण सगळं कॅनॉट बंद करावं लागले, साकार्य आता लोकांचा आता आज जे कारवाई झाली असल्यामुळं विश्वनाथ स्वामी शिवसेना शहर प्रमुख सांगायचं काय करा तुम्ही उलट, मी खरे साहेबांना पण बोललो बाकीच्या जितक्या प्रशांत सरांना पण बोललो यांनी इतका अन्याय केला, म्हणजे चोर सोडून संन्यासाला पाहिजे जे अतिक्रमाने ते सोडून दिलं, साळुंके साहेब होते तेव्हा त्यांनी आम्हाला परमिशन दिली होती की हँगिंग मध्ये शेड करा, मी त्यांना सांगत होतो ते आणि तेव्हाची गोष्ट आहे,
आता काही नाही, कोणाला काय करायचं करून घे, त्याला तोडा रे अशा भाषेमध्ये, म्हणजे आम्ही चोर आहे का? या कॅनॉटला आम्ही मोठं केलेले अतिक्रमण असेल तर त्याला जरूर काढा, परंतु लोकांच्या दुकानामध्ये पाणी येतं, ऊन येतं, लोकांनी संरक्षणाकरता सिडकोने आपली जी चूक होती ती मान्य करून लोकांना परमिशन दिलेली आहे, आणि तुम्ही आज अन्याय करताय लोकांवर. हवेमध्ये जे शेड आहे वरचे, त्याला हात लावू नका. मी बोललो, त्याला विनंती केली, त्यांनी मान्य केलेलं आहे. ते मी आज हे करतो म्हणले, 4 वाजता मी आहे, म्हणजे हवेचे शेड काढणार नाही. पण ऐकायला तर स्वामीजी, आम्ही चोर आहे का? आम्ही माननीय कोर्टाचा आदेश आम्ही पण पाळतो, तुम्ही पण पाळा म्हणलं, आमचं तुम्हाला सहकार्य राहील. नाही नाही, हवेमध्ये जे शेड आहे ते सोडा, आम्हाला अतिक्रमण काढा तुम्ही. काय अतिक्रमण? आम्ही आज आम्ही या कॅनॉट करता वाटेल तेवढा महानगरपालिकेला सहकार्य केलेले, ज्या ज्या स्मार्ट सिटीचं काम असेल, काही योजना असेल. साहेब, औरंगाबाद शहरामध्ये या ठिकाणी कॅमेरे फक्त या व्यापाऱ्यांनी लावून दिले होते महानगरपालिकेला, म्हणजे या लोकांचं योगदान फार मोठं आहे, आणि त्याच्यावरच तुम्ही अन्याय करायला निघालेले. सर, महानगरपालिकेनं अतिक्रमण जरूर काढावं, परंतु जे लोकांच्या व्यवसायाच्या दुकानासमोर ज्यावेळेस सिडको प्रशासनाने हे कॅनॉटच्या भोवती दुकाने बनवले होते, ते बनवल्याच्या नंतर या ठिकाणी कॅनोपी टाकणं त्यांच्या डिझाईनमध्ये चुकून राहून गेलं होतं. ही गोष्ट अनेक वेळा आम्ही सिडकोला सांगितली. सिडकोचे मुख्य प्रशासक साळुंके साहेब होते, त्यांनी ही गोष्ट आमच्या डिपार्टमेंटकडून चूक झालेली आहे, आणि त्याच्यामुळे आता आपल्याला काय करता येईल त्या अनुषंगाने त्यांना आम्हाला हँगिंगमध्ये शेड टाकण्याची परमिशन दिली होती. त्याचे साक्षीदार या ठिकाणी स्वतः साळुंके साहेब राहत होते, आणि त्यांनी परवानगी दिलेली होती. या अगोदरसुद्धा महानगरपालिकेने हा काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु वेळोवेळी आम्ही त्यांना ही गोष्ट नमूद केली आणि त्यांनी ती पाळली. परंतु आज रोजी आम्ही स्मार्ट सिटीला होण्या G20 परिषदेला चुकीच्या कामाला आमचा सपोर्ट नाही आहे, अतिक्रमणला नाही आहे, परंतु जे हँगिंग शेड आहे ते काढू नये आमची अशी भूमिका होती. परंतु आज निकम साहेबाला आम्ही हात जोडून विनंती केली, त्यांना अनेक वेळा सांगितलं का साहेब आम्हाला थोडा वेळ द्या, तुम्ही प्रत्यक्ष बघा, परंतु ते कुठल्याही ऐकण्याच्या मनस्थित नव्हते. उलट आम्हाला त्यांनी नको त्या शब्दामध्ये सुनावलं. आम्ही इथं चोर नाही आहे, आम्ही व्यवसाय करणार आहे. या कॅनॉटला मोठे करण्यामधले लोकलचे व्यापारी जी जबाबदार आहे. आज जरी कोणाला वाटत आहे की कॅनॉट व्यापार इतका मोठा आहे, मार्केट आहे, परंतु इथल्या लोकांनी मेहनत केलेली आहे. कॅनॉटमध्ये गेली 3 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये इथं काही नव्हतं, तरीसुद्धा लोकांनी आपल्या लोकांना आपल्या आटोनाट प्रयत्न करून या ठिकाणी उपजीविका भागण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि आज महानगरपालिकेचे अधिकारी येतात आणि शेडही काढून टाकतात. एक आमच्या व्यापाऱ्यांवर अन्याय आहे. आंदोलन नाही आहे, ये है हमारी यहाँ की जो व्यापारी संगठन है वो सारे के जो सुख दुख में एक होती है, और हम यहाँ पे कुछ भी करने गए तो पूरे कॅनॉट के व्यापारी मिलके हम आज ये बात का निषेध कर रहे हैं कि भाई यहाँ पे निषेध कर रहे हैं कि महानगर पालिका कि उन्होंने हमारी बात को नहीं सुना. अगर हम चोर होते थे, हमने गुनाह करे होते थे, तो बिल्कुल कार्रवाई करो. लेकिन नुकसान भरपाई की मांग करेंगे क्या? नहीं सर, हमारे को नुकसान भरपाई की कोई ये नहीं है, लेकिन हमारा यही बोलना है कि जो शेड लगे है उसके नीचे कुछ सपोर्ट नहीं है, कुछ नहीं है, फिर भी तुम अन्याय कर रहे. अगर तुम देखेंगे तो ये निकाल दिए तो यहाँ पे पूरा व्यवसाय खत्म हो जाएगा. बारिश में पानी अंदर आता है, धूप में धूप जाती है, एक आदमी भी बैठ नहीं सकता. और ये वॉकिंग जाने वाला रास्ता है, और वो किसी को कुछ तकलीफ नहीं है. आपका नाम और आपका? मी ज्ञानेश्वर खरडे, कॅनॉट व्यापारी असोसिएशन. अंदर पेपर में आवे बोल.